रेलपेक्षा रिअलमध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचं आहे अशा शब्दात नगरचे आमदार संग्राम जगतापांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचं कौतुक केलंय. डॉ सुजय विखे पाटील यांना समर्थन दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सुजय विखे पाटील आणि त्यांनी केलेल्या विकास कामांची चित्रफीत दाखवत जनतेला केवळ विकासासाठी मत देण्याचं आवाहन केलंय. तर काही लोक केवळ रेलमध्ये विकास करण्याचा दावा करतात असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावलाय. निश्चितच मागच्या 5 वर्षाला आम्ही स्वतः एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी देखील आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, चिन्ह देखील घड्याळ चिन्ह होतं आणि त्यावेळची भूमिका ही आजीदादांच्या रूपाने जसं आजीदादांनी सांगितलं की निवडणूक करायची, निवडणूक लढायची, तर त्या दृष्टीकोनातून आम्ही एकमेकाच्या विरोधात निवडणूक देखील लढलो. पण ज्यावेळेला आज आजीदादांनी सूचना दिल्या की महायुती सरकार म्हणून आपण या ठिकाणी आज त्यांच्याबरोबर गेलेलो आहोत तर महायुतीचा धर्म पाळणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून माझ्यावरती देखील जबाबदारी देण्यात आली की समन्वयक या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा समन्वयक म्हणून मला जबाबदारी देण्यात आली आणि त्या जबाबदारी ज्यावेळेसपासून आजीदादांनी सूचना केल्या आहेत तर त्यावेळेसपासून ही भूमिका आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत आहोत आणि रोज दैनंदिन दिवसाड आजीदादा आढावा घेतात की काय कशा प्रकारची परिस्थिती प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे, की जितके विधानसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी काय काय आढावा आहे तो देखील निश्चित प्रमाणे आम्ही देण्याचं काम त्या ठिकाणी करत आहोत आणि निश्चित 13 तारखेपर्यंत ती जबाबदारी आमच्यावरती जी आजीदादांनी दिली आहे तर ती भूमिका आणि ती जबाबदारी पार पाडण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे आमच्या वतीनं केलं जाणार. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मागील निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो, मात्र आज युतीच्या माध्यमातून संग्राम जगताप यांनी जे सहकार्य दाखवलं ते मोठ्या कौतुकाचं असून त्यांचे आभार व्यक्त केले. येणाऱ्या काळात आमदार संग्राम जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून आपण नगर जिल्ह्याचा कायापालट करू, लवकरच एक आदर्श जिल्हा म्हणून आम्ही दोघं नावारूपास आणू असं आश्वासन विखे पाटलांनी आपल्या भाषणातून दिलंय. याचबरोबर यावेळी संसदेमध्ये भाषण करताना एक व्हिडिओ दाखवण्यात आला. या व्हिडिओवरून सुजय विखे पाटलांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना टोला लगावलाय. त्यांनी जर माझ्याप्रमाणे भाषण हिंदी आणि इंग्लिशमध्ये करून दाखवलं तर मी लोकसभा उमेदवाराचा अर्ज भरणार नाही असं आव्हानच त्यांनी लंके यांना दिलंय. महिनाभर मी बोललेले भाषण तोडपाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. जेवढी अंग्रेजी मी बोलली, जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो, पाठ करा, रात्रंदिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला 20 दिवस आहेत, मी काय अर्ज भरायला जाणार? आपण कशासाठी जातोय दिल्लीला? तिथं फिरायला जायचंय, तिथं अक्षरधामला जायचंय, तिथं वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मध्ये स्टॉप घ्यायचाय. आपण का दिल्लीला गेलं पाहिजे? त्यामुळे या नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे 4 जूनला मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो या महाराष्ट्रामधला एकच माणूस असा राहील ज्याचं डिपॉझिट जप्त होईल ती अहिल्यानगरच्या लोकसभेच्या विरोधी उमेदवाराचं राहणार. एस एन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर.